नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 7 वाजलेत बुलेटिनच्या सुरुवातीला। महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची मोठी बातमी, नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलं तर मी घर सोडून जाईन अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती, असा खळबळजनक दावा जो आहे तो नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला आहे। नारायण राणे यांच्या त्या बहुप्रतीक्षित अशा आत्मचरित्राची पहिली झलक समोर आलेली आहे आणि राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ असं उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना सांगितलं होतं, असा दावा नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेला आहे। पण त्याचवेळी राणेंनी थोडी बाजू सावरण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे। उद्धव माझे शत्रू नाही आहेत, आमचे वैचारिक मतभेद आहेत असं राणेंनी लिहिलंय। तसंच आजची शिवसेनेची अवस्था आहे त्याला मनोहर जोशी जबाबदार आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। नो होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे आणि नारायण राणे यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवरती आज महत्त्वाचे गौप्यस्फोट केलेले आहेत। नारायण राणे नेमकं काय म्हणालेत आपल्या आत्मचरित्रात, त्यांनी काय लिहिलेलं आहे आपण बघतोय। राणेंना शिवसेनेत ठेवलं तर घर सोडून जाईन अशी धमकी उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती। शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला बोलावलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं की राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ। उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही आहेत, फक्त वैचारिक मतभेद आहेत असंही राणेंनी आत्मचरित्रात म्हटलेलं आहे। मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून मला मुख्यमंत्री केलं गेलं, त्यामुळे मनोहर जोशींचा माझ्यावर राग आहे, मनोहर जोशींनी माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले असं देखील आपल्या या आत्मचरित्रात त्यांनी सांगितलं आहे। मनोहर जोशींमुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाल्याचं देखील राणेंनी या आत्मचरित्रात म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर ज्याबद्दल उत्सुकता होती की राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं आणि त्यावेळेस नेमकं काय घडलं, एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की त्याला कारण उद्धव ठाकरे नाही तर मनोहर जोशी होते आणि उद्धव ठाकरेंचे कान भरले असं त्यांचं म्हणणं आहे। काय काय नेमके खुलासे आत्मचरित्रातून राणेंनी केलेले आहेत विलास? नारायण राणेंच्या या आत्मचरित्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर हे आत्मचरित्र येत्या काही दिवसामध्ये प्रकाशित होणार आहे। त्या प्रकाशित होण्याच्या कार्यक्रमामध्ये देखील नारायण राणे अनेक गोप्यस्फोट जे ते करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नारायण राणे यांनी शिवसेना 2005 साली सोडली, 2005 साली शिवसेनेत जो काही राजकीय भूकंप झाला त्याची पूर्ण माहिती जी आहे नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये दिलेली आहे। या आत्मचरित्रातले काही मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि या समोर आलेल्या मुद्द्यानुसार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आत्मचरित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यावरती टोप डागलेली आहे। खास करून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याच्यामध्ये की मी जेव्हा शिवसेना सोडत होतो त्यावेळेला जे काही वाद झाले त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना थेट धमकी दिली होती की जर शिवसेनेमध्ये नारायण राणे राहिले तर मी आणि रश्मी मातोश्री सोडून जाऊ अशी एक धमकी दिली होती, त्यामुळे कुठेतरी तो निर्णय घ्यावा लागला बाळासाहेबांना असं एक त्यांना सांगायचं आहे। त्याचबरोबर मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना डावलून मला मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केलं, त्यामुळे माझा प्रचंड राग जो आहे तो मनोहर जोशी यांना होता आणि त्यामुळे मनोहर जोशी यांनी माझ्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे प्रचंड कान भरले आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे आणि माझ्यामध्ये प्रचंड दरी जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि हे सर्व लिहित असताना त्यांनी कुठेतरी बाजू सावरण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। उद्धव ठाकरे आणि माझे म्हणजे नारायण राणे यांचे फक्त वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक कुठेही ते माझे शत्रू नसल्याचं देखील नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे। या आत्मचरित्रामध्ये इतरही अनेक गोप्यस्फोट आहेत, ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेस त्यांना सोडावी लागली त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये गेले, ह्या हा जो सगळा त्यांचा जो एक राजकीय प्रवास आहे अतिशय वादग्रस्त राजकीय प्रवास आहे, ह्या संपूर्ण राजकीय प्रवासातले अनेक वादग्रस्त मुद्दे जे आहेत ते या आत्मचरित्रामध्ये आहेत। जेव्हा हे आत्मचरित्र प्रकाशित होईल त्यावेळेला यातले अनेक वादग्रस्त मुद्दे जे आहेत ते समोर येतील। सध्या तरी हे आत्मचरित्रामध्ये जे काही शिवसेनेबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही म्हटलेले त्यातले काही मुद्दे समोर आल्याचं दिसून येत आहे। स्वाभाविकपणे उद्धव, सगळ्यांना प्रश्न हा पडलेला असेल की हे आत्मचरित्र कधी नेमकं येणार आहे आणि या आत्मचरित्राच्या ज्या काही गोष्टी आता समोर आलेल्या आहेत त्याबद्दल शिवसेनेनं काही प्रतिक्रिया दिलेली आहे?
सध्या तरी या संदर्भात आजच ही माहिती जी आहे ती बाहेर आलेली आहे. शिवसेनेकडनं या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया अजूनही शिवसेनेकडनं कुणीही दिलेली नाही आहे. मात्र हे आत्मचरित्र येत्या काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसामध्ये ॲमेझॉन या साईटवरती ऑनलाईनवरती सर्वांना पाहता येणार आहे, ते विक्रीस ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर येत्या काही दिवसात साधारणतः 23 मेच्या आधी बहुतेक म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच नारायण राणे त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन जे आहे ते करणार असल्याची माहिती देखील मिळते. उदय राणेंचा जर स्वभाव बघितला तर राणेंनी कधीही बोलताना भीडभाड ठेवलेली नाही. आत्मचरित्र लिहिताना सुद्धा त्यांनी आपल्या लेखणीला कुठेच थांबवलं नसेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. अगदी आपण आत्मचरित्राचं जर नाव बघितलं तर नो होल्ड्स बार्ड असं त्यांनी दिलेलं, म्हणजे एक प्रकारे बेधडक त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आणि नारायण राणे यांचा जो काही स्वभाव आपण गेले काही वर्ष बघत आलेलो ते बिंदास्त व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांनी बिंदास्त लिहिलेलं आहे सर्व गोष्टींमध्ये. मात्र त्यांनी ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या किती खऱ्या आहेत आणि त्यात किती खरेपणा आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यांनी त्याचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, त्यावरती अनेक वाद आणि प्रतिक्रिया देखील होणार आहेत. इतर खास करून शिवसेना या संदर्भात कशी प्रतिक्रिया देते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. उदय, यातली जर एक महत्त्वाची गोष्ट आपण बघितली की आजपर्यंत नारायण राणे हे एकेरी उल्लेख करायचे, उद्धव ठाकरेंचा अत्यंत दुस्वास वाटावा अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून येत होती. पण या आत्मचरित्रात जे सांगितलं जाते की ते माझे शत्रू नाही आहेत, ही जी भावना आहे ती भावना काय नेमकं दर्शवते? अगदी खूप महत्त्वाचं मुद्दा आहे. आपण जर बघितलं तर 2017 जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आरोप प्रत्यारोप होत होते त्यावेळेला सुद्धा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उद्धवजी असा उल्लेख एका पत्रकार परिषदेमध्ये केला होता. त्यावेळेला देखील अनेक बातम्या झाल्या होत्या. त्यामुळे नारायण राणे हे पुन्हा स्वगृही परतणार का, शिवसेनेत पुन्हा येणार का, याबद्दल देखील अनेक चर्चा झाल्या होत्या. आत्ता त्याला पूर्णविराम मिळालेला असला तरी अजून देखील काहीतरी हातचं शाबूत ठेवल्याचं नारायण राणेच्या एकूणच या आत्मचरित्रातल्या शब्दांवरनं दिसून येते. त्यांनी पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचा एक शत्रू म्हणून म्हणा किंवा एकूण एकरी नावाने सुद्धा म्हणा किंवा त्यांचा एकदम रोखठोक समाचार तिथे घेतलेला दिसत नाही. मात्र कुठेतरी त्यांनी बाजू सावरण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. कारण राजकारणात आजचे शत्रू उद्याचे मित्र असू शकतात, आजचे मित्र उद्या शत्रू असू शकतात हे नारायण राणे यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी त्यांचं आत्मचरित्र जे आहे रोखठोक त्यांच्या बिंदास्त स्वभावानुसार लिहिलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांनी काहीसं हातचं देखील राखून ठेवलेलं आहे. नक्कीच अशा अनेक घटना असे अनेक प्रसंग आहेत ज्याच्याबद्दल राणे नेमकं काय लिहितात याची उत्सुकता महाराष्ट्राला, कोकणातल्या, मुंबईतल्या सगळ्यांनाच असणं स्वाभाविक आहे. धन्यवाद उदय. आपण सगळेजण वाट पाहतोय की कधी एकदा आपल्या हातात ते पडतंय आणि आपण वाचतोय राणेंना. निवडणुकीच्या प्रचारात आता ममता बॅनर्जींची जीभ घसरली आहे. मोदींना लोकशाहीची थप्पड लगवावील असं वाटतं असं वादग्रस्त वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं. पैसे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या पक्षावर तोलबाज असल्याचा आरोप करतात असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये खरं तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असा जो घनघोर सामना तिथं सुरू आहे तिथं दोन्ही नेते रोज एकमेकांवरती अत्यंत तिखट असे हल्ले करतायत आणि आज ममता बॅनर्जींनी हल्ला केला. आगे एकटा बिल किती 3 बार टांगतो आणि ते नेत्याला हाफ पॅन्ट पुढे घुरळा तो पॅरेट करतो. এখন তো লক্ষ লক্ষ কোটি কোটি টাকার বাক্স নিয়ে বেরিয়ে গেছে. এক হাতে গদা আর এক হাতে তরোয়াল. গদা দিয়ে লোকের মাথা ভাঙবে আর তরোয়াল দিয়ে গলা কাটবে. এই হচ্ছে রাজনীতি. রাজনীতির আদর্শ টাদর্শ কিছু নেই. টাকা পয়সা আমার কাছে নো ম্যাটার. এবং তাই নরেন্দ্র মোদী যখন বাংলা এসে বলে মমতা ব্যানার্জির দল তোলাবাজ, তখন শুনলে আমার মনে হয় দ্বিধাশী একটা ভালো করে গণতন্ত্রের থাপ্পড়. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय. जनतेच्या प्रश्नांऐवजी नेते एकमेकांवर वैयक्तिक हल्ले करू लागले, टीका करू लागलेत. शनिवारी नरेंद्र मोदींनी राजीव गांधींची भ्रष्टाचारी पंतप्रधान म्हणून संभावना केल्यानंतर प्रियंका गांधींनी मोदींना दुर्योधनाची उपमा दिली आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध गांधी हे वाकयुद्ध आणखी रंगण्याची, भडकण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या प्रचारात महाभारत. नरेंद्र मोदींना दुर्योधनाची उपमा. प्रियंका गांधींचं मोदींवर टीकास्त्र. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी हरियाणातील प्रचारसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. अंबालातील भाषणात महाभारताचा संदर्भ देत त्यांनी नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे. दुर्योधनाप्रमाणे मोदींना अहंकारानं पछाडलं असल्याची टीका प्रियंका गांधींनी केली आहे. इस देश ने
कभी अहंकार और घमंड को माफ नहीं किया है। इतिहास इसका गवाह है, महाभारत इसका गवाह है। ऐसा अहंकार दुर्योधन में भी था। उन्हें जब सच्चाई दिखाने के लिए भगवान कृष्ण उन्हें समझाने के लिए गए तो कृष्ण जी को भी उन्होंने बंधक करने की कोशिश की। प्रियंका गांधींच्या या टीकेला भाजपनेही तात्काळ प्रत्युत्तर दिले। मई 23 तक पता चल जाएगा कौन दुर्योधन कौन अर्जुन। खरतर शनिवारीच या वादाला सुरुवात झाली। नरेंद्र मोदींनी भाषणात राजीव गांधींची भ्रष्टाचारी पंतप्रधान म्हणून संभावना केली, त्यानंतर मोदी विरुद्ध गांधी असं वाकयुद्ध पेटलं। पित्यावर केलेल्या आरोपांना राहुल आणि प्रियंका यांनी सडेतोड उत्तर दिलंय। आप मेरे पिता के बारे में, माता के बारे में, नाना नानी, दादा दादी, सबके बारे में जो कहना है आप कहो, मगर एक बात समझ लो और अच्छी तरह समझ लो, मैं कांग्रेस पार्टी का नेता हूं। आप मेरे ओर जितनी भी नफरत फेंकोगे, मेरे दिल से सिर्फ प्यार वापस आएगा। मोदींच्या टीकेनंतर आता प्रियंका गांधींनीही मोदींना टार्गेट केलंय, त्यामुळे हे वाकयुद्ध आणखी पेटण्याची शक्यता असून प्रियंका यांच्या या टीकेवर नरेंद्र मोदी नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज झारखंडच्या धनबादमध्ये रोड शो केला। आधी भाजपवासी असलेले आणि निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे कीर्ती आझाद यांच्यासाठी राहुल गांधींनी प्रचार केला, तर प्रियंका गांधी यांनी हरियाणातल्या रोहतकमध्ये रोड शो केला। यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्र हुड्डा उपस्थित होते। भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळते आहे। साध्वी प्रज्ञा यांना टक्कर देण्यासाठी दिग्विजय सिंग यांनीही साधू संतांचा आसरा घेतलेला पाहायला मिळतोय। दिग्विजय सिंग यांनी कम्प्युटर बाबासोबत पूजा अर्चा केली। यावेळी या साधू संतांना दिग्विजय सिंग यांना पाठिंबा देत त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। तो ये नजारा है भोपाल का, कंप्यूटर बाबा एक बार फिर धुनी रमाते हुए पीछे बैठे हुए हैं, यज्ञ करते हुए बकायदा पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह और उनकी पत्नी, यज्ञ किया जा रहा है। दिग्विजय सिंह साध्वी प्रज्ञा ठाकुर के खिलाफ यहां भोपाल से चुनाव लड़ रहे हैं और ये कंप्यूटर बाबा ने धुनी रमाई है दिग्विजय सिंह को जिताने के लिए और साध्वी प्रज्ञा ठाकुर को हराने के लिए। नजारा आसपास का देखिए, देश भर से साधु संत आए हुए हैं, बड़ी तादाद में, सैकड़ों की तादाद में यहाँ पर जो साधु संत हैं वो सैकड़ों की तादाद में यहाँ पर मौजूद हैं, जो देश भर से यहाँ पर आए हुए हैं। और कंप्यूटर बाबा ने ये संत समागम किया है। कंप्यूटर बाबा के मुताबिक इस संत समागम का मकसद दिग्विजय सिंह को चुनाव जिताना है। ये धुनी जब रमाई थी इसके पहले कंप्यूटर बाबा ने जब शिवराज सिंह चौहान विधानसभा चुनाव था उस वक्त भी इसी तरह कंप्यूटर बाबा ने धुनी रमाई थी और उस समय कंप्यूटर बाबा ने कहा था मंत्री पद से इस्तीफा देकर कि ये उनकी जो धुनी रमाई गई है वो शिवराज को हराने के लिए। और अब दूसरी मरतबा कंप्यूटर बाबा की जो धुनी रमी है वो दिग्विजय सिंह को जिताने के लिए और साध्वी प्रज्ञा ठाकुर को हराने के लिए। मनोज शर्मा, भोपाल, न्यूज 18 इंडिया। देवापुढेही धर्मसंकट। दुष्काळी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्जैनच्या बाबा महाकालला साकडं घातलं। देशात भाजपचं सरकार येऊ आणि देशातील जनता आनंदी राहो यासाठी मुख्यमंत्र्यांनी उज्जैनमध्ये पूजा केली। तर यावेळी त्यांनी इंदूरमधल्या मराठी बांधवांशी संवाद साधला। मराठी माणूस आणि इंदूर यांचं नातं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। 30 वर्ष इंदूर भाजपसोबत राहिलं, तसंच इथून पुढेसुद्धा इंदूरच्या माणसांची भाजपला साथ लाभेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। यानंतरची बातमी मनसेच्या मुजोरीची आहे। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानं मनसेच्या विभाग अध्यक्षानं सहाय्यक आयुक्ताला अतिशय आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे। योगीराज देशमुख असं मनसेच्या विभाग अध्यक्षाचं नाव आहे। त्यानं सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपींना अतिशय खालच्या शब्दात शिवीगाळ केली आहे। दरम्यान या प्रकरणी मनसेच्या विभाग अध्यक्षावर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री उद्या आढावा बैठक घेणार आहेत. जालना आणि औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची उद्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्या मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही जी बैठक बोलावली आहे त्याला जालना आणि औरंगाबाद हे जे दोन जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता ही प्रचंड आहे या दोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्या मुख्यमंत्री बैठक करणार आहे. आज अक्षय तृतीया. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला ठिकठिकाणी मंदिरात आंब्यांची आरास करण्यात आली. एकीकडे मुंबईत शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिरात 2100 आंब्यांची आरास करण्यात आली. मिनल मोहाडीकर या गेल्या 3 वर्षांपासून आंब्याची ही आरास करतायत. तर दुसरीकडे पुण्यात दगडूशेठ गणपतीला तब्बल 11,000 आंब्यांची आरास करून अनोखा नैवेद्य दाखवण्यात आला. हे आंबे नंतर भक्तांना आणि रुग्णांना वाटले जातात. तिकडे नाशिकच्या ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरातही अक्षय तृतीयेच्या निमित्तानं 1008 आंब्यांची आरास करण्यात आली. आज अक्षय तृतीया आणि त्यातच मंगळवारही असल्यानं भाविकांनी मोठ्या संख्येनं कालिका देवीच्या दर्शनाला गर्दी केली होती.